नमस्कार. उपस्थित सर्व गुरुजनांचे आणि रसिक प्रेक्षकांचे मी वृषाली लेले स्वागत करते. तुमच्या आशीर्वादाने आम्ही गुरु डॉक्टर सुचेता चापेकरांचे शिष्य आमच्या भरतनाट्यम नृत्य प्रस्तुतीची सुरुवात करतो आहोत. नृत्य हे माणसाच्या अभिव्यक्तीचे सगळ्यात पहिले माध्यम आहे असे म्हणतात. एखादा लहान मूल त्याला आनंद झाला की उड्या मारत नाचतो. तोच एक वारकरी भक्ती तल्लीन होऊन नृत्यात्मक हालचालीही करू लागतो. नृत्य हे भारतीय जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे आणि आपल्या भारतीय शास्त्रीय कलेत तर केवळ आपणच नाही तर आपले देवही नृत्य करतात. नृत्याचे दैवत म्हणजे शिव आणि तो नटराज जेव्हा नृत्य करतो तेव्हा साक्षात ब्रह्मदेव, विष्णू, सरस्वती, गंधर्व, अप्सरा, नंदी, चंद्र, सूर्य हे सगळेच त्या नटराजाला साथ संगत करताना दिसतात. संपूर्ण विश्वच त्या दैवी नृत्यात तल्लीन होऊन त्याचा आस्वाद घेते आणि हे दृश्य असंच चिरंतर चालू राहावं अशी आशा करते. ब्रह्मा ताल धरो या श्लोकाने कार्यक्रमाची सुरुवात करतो आहे. त्यालाच जोडून सादर करतो आहे मल्लरी ही रचना. दक्षिणेतल्या देवळातील देवांची जेव्हा पालखी निघते तेव्हा ही रचना नागस्वरम या वाद्यावर वाजवली जाते. अत्यंत संथ लयीत सुरुवात होऊन चारही लयीत प्रवास करून शेवटी परत मूळ लयीला येणारी ही वादनाची रचना. या रचनेचा घाट नृत्यासाठी पूरक असल्यामुळे मल्लरीचा समावेश आता भरतनाट्यमच्या सादरीकरणातही केला जातो. तर प्रस्तुत करतो आहे श्लोक आणि मल्लरी. राघहंस ध्वनी, ताल तिश्र त्रिपुट. सादर करतायत मुग्धा आसनीकर, ऋचा आठवले, विकिराज कडाळे, स्वराली मुळे आणि चिन्मयी साने. अप्सरा किन्नराया
नंतर सादर होणार आहे कीर्तनम ही रचना. सुप्रसिद्ध रचनाकार महावैद्यनाथ अय्यर यांची ही रचना. आपल्या भक्ताचे रक्षण करणारी, त्याचे पोषण करणारी ती देवी पार्वती, सरस्वती आणि लक्ष्मी ही देवीची विविध रूपं आपल्याला माहितीच आहेत. पण ह्या रचनेतील देवी म्हणजे शक्ती, संपत्ती आणि ज्ञान या तिन्हींचा अंश असलेली त्रिगुणात्मक सर्वव्यापी देवी, देवी राजराजेश्वरी. एका हातात इक्षुदंड, दुसऱ्या हाताने अभय देणारी, सिंहावर आरूढ असलेली ही देवी, जिचे पंचेंद्रियांवर अधिपत्य आहे, शांत, मोहक, रंजनी आणि वेळप्रसंगी विघ्नांचा नाश करणारी चंडिकाही राजराजेश्वरी. याच देवीचे वर्णन करणारी ही रचना आता सादर करतायत विकिराज कडाळे आणि चिन्मयी साने. पाही माम श्री राजराजेश्वरी. राग जनरंजनी आणि ताल आदी. Yeah.
कुठलाही नृत्याचा कार्यक्रम दर्जेदार उठावदार होण्यामागे जशी नर्तकीची प्रतिभा महत्त्वाची असते, तसेच महत्त्वाचे असते ते नर्तकीचे आणि साथ संगतकारांचे ट्युनिंग. आजच्या कार्यक्रमात आमची सांगीतिक साथ करणारे किंबहुना सारथ्यच करणारे आमचे गायक वादक कलाकार हे खास नागपूर मुंबईहून इथे उपस्थित राहिले आहेत. मी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. गायनाची साथ करताहेत श्रीमती सौम्या एन, व्हायलिनवर श्री बी अनंतरमन. हे दोघेही गेली अनेक वर्ष आम्हाला साथसंगत करतायत आणि त्याचबरोबर आमच्याशी नव्याने जोडले गेलेले आजच्या युवा पिढीचे नवीन मृदंगवादक श्री यशवंत हंपीहोळी आणि नटवांगमवर आपल्याच आवर्तन गुरुकुलच्या गुरुसहाय्यक श्रीमती रमा कुकनूर कानिटकर. यानंतर वळूयात पुढच्या रचनेकडे. माणसाच्या प्रकृतीमध्ये सुकुमारता आणि जोरकसपणा ही दोन्ही तत्त्व वेगवेगळ्या प्रमाणात आपल्याला जाणवतात. स्त्रीमध्ये एक पुरुष तत्त्व दिसतं तर पुरुषात दिसते देखील स्त्रीत्व आढळतं. या दोन्ही तत्वांचा समतोल असणारे दैवत म्हणजे अर्धनारीश्वर. शिवाचे हे रूप सगळ्यांनाच मोहिनी घालते. पुरुष प्रकृती, शिव शक्ती, तांडव लास्य या जीवनातल्या समतोलाचे महत्त्व आणि त्यातून निर्माण होणारे सौंदर्य स्पष्ट करणारी ही पुढील रचना अर्धनारीश्वर. कर्नाटक संगीतातील त्रिमूर्तींपैकी एक मानले जाणारे श्री मुथुस्वामी दीक्षितार यांची ही रचना. राग कुमुदक्रिया आणि ताल कर्नाटकी रूपक. सादर करतायत विकी राज आणि स्वराली.
Yeah.
अर्धनारीश्वर आजच्या स्त्री पुरुष समानतेच्या संकल्पनेचे हे दृश्यरूप आपल्या इथे अगदी प्राचीन काळापासून आपण बघतो आहोत. किंबहुना आपण या संकल्पनेला दैवत्वच दिलं आहे. हे आपल्या भारतीय संस्कृतीचे आणि कलांचे विशेष आहे. यानंतर सादर होते एक आगळं वेगळं पद. प्रत्येकच आईला आपल्या मुलांची काळजी असते, मग ती देवी पार्वतीची आई मैनावती का असेना. आपली वयात आलेली मुलगी सुखी राहावी, भरल्या घरात तिने संसार करावा, तिचे सगळे लाड हौस तिच्या नवऱ्याने पुरवावे, ही अगदी साहजिक भावना मैनावतीच्याही मनात आलीच असेल. आणि देवी पार्वतीने तर साक्षात शिवांशीच प्रेम केलं होतं, शिवांच्याच ती प्रेमात पडली होती. आई वडील नसलेला, कैलासावर एकटा राहणारा, व्याघ्रचर्म सर्प धारण करणारा, नंदी भृंगी भूतगणांच्या सान्निध्यात राहणारा तो शिव असा वर आपल्या मुलीसाठी? नक्की काय पाहिले बाई ह्या मुलीने त्या योगी बाबात? आई म्हणून वाटणारी ही चिंता मैनावती व्यक्त करते. येतई कंडुनी असे नक्की काय पाहिलेस ग? शिवाची निंदास्तुती करणारे हे पारंपरिक तमिळ पद सादर करतायत मुग्धा असनीकर आणि रुचा आठवले, राग कल्याणी आणि ताल रूपक. Thank you.
Mom.
पाहिलत ना, मुलांनी आयुष्यातले सगळे निर्णय स्वतःच्या मर्जीने घेणं, तर्क लावून आपल्या आईवडिलांना काही गोष्टी पटवून देणं, गोड बोलून शेवटी आपल्याला हवं तेच करणं, हे काही आजच्या काळापुरतंच मर्यादित नाही, अगदी पुराणापासून आपल्याला ह्याचे दाखले मिळतात. याचबरोबर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो आहोत. नृत्य म्हणजे दृक श्राव्य काव्य. नर्तकी आपल्या शरीराच्या माध्यमाने अवकाशाच्या पटलावर संगीताचे चित्रच काढत असते. स्वरांचा उतार चढाव, रागातील भाव, शब्दांचे अर्थ आणि तालातील लय या सगळ्याचे सौंदर्य ओळखून नर्तकी आपले नृत्य सादर करत असते. तालातून प्रकट होतो तो जोरकसपणा आणि स्वरांमधून वाहते ती सुकुमारता. स्वर, ताल, लास्य, तांडव या दोन्ही तत्वांचा विचार लक्षात घेऊन आमच्या गुरु डॉक्टर सुचेता चापेकरांनी या पुढील रचनेचा सांगीतिक घाट आणि संरचना केली आहे. सप्तताल स्वरमाला. कर्नाटकी संगीतातील मूळ सात राग, सात ताल आणि त्याला साजेसे सात राग यांची सुंदर गुंफण या रचनेत आपल्याला दिसेल. 14 मात्रांचा ध्रुव, 10 मात्रांचा मठ्य, 7-6 मात्रांचा रूपक, 7 मात्रांचा झंप, 8 मात्रांचा त्रिपुट, 12 मात्रांचा अट आणि 4 मात्रांचा एकताल अशा 7 तालांचे अंतर्गत विभाग लक्षात घेऊन यातील बोल म्हणजेच तीर्मानम रचले आहेत. या 7 तालांचे आणि रागांचे दृश्य रूप आता आपण पाहणार आहोत. शुद्ध नर्तनाची रचना सप्तताल स्वरमाला सादर करतायत मुग्धा आणि रुचा. यालाच जोडून सर्व शिष्य सादर करणार आहेत गुरु ह्या तत्वाची स्तुती करणाऱ्या श्लोकाने. कार्यक्रमाची सांगता करतोय सप्तताल स्वरमाला आणि गुरुस्तुतीपर श्लोकाने. Hey.
दिम्मी तक्कर तक्कर दिम्मी तक्कर झंडू तक्कर दिम्मी तक्कर तक्कर दिम्मी तक्कर झंडू तक दिम्मी दिम्मी तक 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 झंडू तक दिम्मी तक झंडू दिम्मी तक झंडू दिम्मी तक झंडू तक तक झंडू तक तक झंडू तक तक झंडू तक 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 रूम तक दिस तक मेरी तक कुंडली की तक की तक
जम तक जम तक नम तक रुम तक रित तक दरी को कुंदरी ಕಿಡ್ದಿಗೆ ತಿರುಗಿಡ್ತು ತಕ್ಕ ದಿಕ್ಕು ಕಿಡ್ದಿಗೆ ತಿರುಗಿಡ್ತು ತಾ